नमस्कार। मेकॅनिकल टेक्नॉलॉजी व इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी इयत्ता 10वी छेद देखावे भाग 2 मध्ये आपण बघणार आहोत काप पातळी व तिचे प्रक्षेप देखावे। काप रेषा हॅचिंग लाईन्स आपण इयत्ता 9वीला छेददर्शक रेषा शिकलो आहोत। या बारीक आणि पुसट काढतात आणि तिरप्या काढतात 45 अंश किंवा 45 अंशात, यांनाच आपण कापरेषा किंवा हॅचिंग लाईन्स असं म्हणतो। या बारीक रेषा असून त्या आसाला किंवा बाह्य रेषेला 45 अंशाचा कोन करून काढतात। कापरेषा ह्या एकमेकास समांतर असून दोन रेषांमधील अंतर पृष्ठभागाच्या आकाराच्या प्रमाणात ठेवतात। आकृतीला अनुसरून या रेषा उभ्या आडव्या किंवा 30 अंश व 60 अंशाच्या कोनात काढतात। इथे उदाहरण दाखवलंय बघा, गेल्या उदाहरणात आपण हाच ऑब्जेक्ट त्याचा सेक्शन घेऊन फुल सेक्शन घेऊन त्यामध्ये सेक्शन लाईन काढलेल्या आहे। आता इथे काही वेगवेगळ्या आकृत्या आहेत, आपण कधी उभ्या रेषा काढायच्या आहे किंवा कधी आडव्या रेषा काढायच्या आहे ते आपण आकृतीला अनुसरून ठरवायचं आहे। काप पातळी कटिंग प्लेन व तिचे प्रक्षेप देखावे। काप पातळी ही आसाप्रमाणे काल्पनिक असून ती आयताकृती सपाट पृष्ठभागाची अतिशय पातळ व धारदार अशी मानली जाते। कामाच्या सोयीसाठी तिचे अस्तित्व मानावे लागते। भूमितीय आकाराच्या ठोकळ्यांच्या चिती सूची दंडगोल आणि शंकू प्रक्षेप देखाव्यांवर काम करताना काप पातळीचे अस्तित्व एका पुसट व बारीक रेषेने दाखवतात। इथे बघा, एक काप पातळी दाखवलेली आहे आणि तिचा समोरील देखावा म्हणजे फ्रंट व्ह्यू एक रेषा दाखवलेली, तिचा टॉप व्ह्यू हा एक आपल्याला प्रतल दिसणार आहे किंवा सपाट असा पृष्ठभाग दिसणार आहे। तसंच इथे एक कोन करून काप पातळी दाखवलेली आहे। तर ही अतिशय सविस्तरपणे आपण पुढच्या भागात किंवा पुढे बघणार आहोत। काप पातळीच्या कडेचे तृतीय काटकोन प्रक्षेप पद्धतीने प्रक्षेप देखावे कसे का येतात हे आकृतीत दाखवले आहे। काप पातळीचे देखावे म्हणजे एक सरळ रेषा होय। इथे बघा, तृतीय म्हणजे आपण तिसऱ्या काटकोनात काप पातळी आहे असं मानलं तर त्याचा जो टॉप व्ह्यू आहे तो एक रेषा येईल आणि त्याचा फ्रंट व्ह्यू हा एक आयत येणार आहे। तर काप पातळीचा वरील देखावा हा एक रेषा येणार आहे। इथे काप पातळीचा देखावा जर काही कोन करत असेल उभ्या पातळीला किंवा आडव्या पातळीला तर त्या पद्धतीने इथे कोन दाखवला आहे। हेच आपण सविस्तरपणे पुढे बघूया। आता बघा, काप पातळी कटिंग प्लेन उभ्या पातळीला लंब आडव्या पातळीला लंब ही व्हर्टिकल प्लेन उभी पातळी दाखवली आणि ही हॉरिझॉन्टल प्लेन दाखवलेली। इथे आपण एक उभी पातळी घेतलेली व्हर्टिकल कटिंग प्लेन। जर काप पातळी उभी असेल तर तिचा आपल्याला फ्रंट व्ह्यू हा व्हीपी मध्ये एक रेषा दिसणार आहे, उभी रेषा, आणि एचपी मध्ये एक आडवी रेषा दिसणार आहे। आता आपण ऑब्जेक्ट कापून बघूया किंवा ऑब्जेक्ट ठेवून बघूया। इथे बघा, ही व्हर्टिकल प्लेन लाईन आहे आणि दंडगोल बरोबर मध्यात कापला आहे आणि तो कापल्यानंतर ते कसा दिसेल ते इथे आपण काप पातळीसह बघितलेलं आहे। इथे एक पंचकोनी चिती किंवा प्रिझम ठेवला आहे आणि आपण काप पातळी उभ्या पातळीला काटकोनात आणि आडव्या पातळीला देखील काटकोनात घेतली आहे, म्हणजेच लंब, उभ्या पातळीला लंब आणि आडव्या पातळीला लंब, म्हणजे दोन्ही पातळ्यांना ती 90 अंशाचा कोन करते दिसतंय बघा आपल्याला। तर त्यावेळेस ती कशी ठेवलेली असेल ती या दोन्ही उदाहरणाहून आपल्या लक्षात येते।
आता काप पातळी कटिंग प्लेन उभ्या पातळीला लंब म्हणजे व्हर्टिकल प्लेनला 90 अंश आणि आडव्या पातळीला समांतर जर आपण ठेवली तर ती कशी दिसेल ती इथे दिसते. तर आपल्याला इथे त्याचा फ्रंट व्ह्यू फक्त एक रेषा दिसणार आहे आणि टॉप व्ह्यू एक आय दिसणार आहे. तर या दोन्ही आकृत्यावरून आपल्याला या हॉरिझॉन्टल प्लेनची कल्पना येते की जर कटिंग प्लेन उभ्या पातळीला लंब आणि आडव्या पातळीला समांतर असेल तर ती कशी असेल त्याचे हे उदाहरण. उभ्या पातळीला लंब आणि आडव्या पातळीला जर समांतर घेतला तर हा दंडगोल कसा कापला जाणार आहे किंवा हा शंकू कसा कापला जाणार आहे. आणखीन एक उदाहरण घेतलं आपण इथे एक पोकळ दंडगोल घेतला आणि या काप पातळीने कापला तर तो आपण कसा ठेवून आपल्याला कसा देखावा दिसणार हेच इथे उदाहरण घेतलंय की आपण हा पोकळ दंडगोल हा उभ्या पातळीला लंब आणि आडव्या पातळीला समांतर काप पातळीने कापला. कापल्यानंतर हा वरचा पृष्ठभाग निघून गेल्यानंतर आपल्याला दंडगोलाचा हा जो उरलेला भाग आहे तो या पद्धतीने दिसणार आहे. इथे तेच उदाहरण आहे आणि नंतर आपल्याला त्याचा टॉप व्ह्यू कसा दिसेल ते इथे दिसतंय. आता कटिंग प्लेन उभ्या पातळीला लंब आणि आडव्या पातळीला 45 अंशाचा कोन केला तर कोन केल्यानंतर ती कशी तिरपी होईल आणि उभ्या पातळीला कशी समांतर राहील. तर इथे एक दंडगोल आहे आणि हा दंडगोल आपण उभ्या पातळीला लंब आणि आडव्या पातळीला 50 अंशाचा कोन करणाऱ्या काप पातळीने कापून दाखवलेला आहे. या पद्धतीने आपण त्यावर कटिंग प्लेन लाईन दाखवून किंवा या पद्धतीने आपल्याला तो दंडगोल कापला गेलेला दिसेल. त्यानंतर त्याचा जो व्ह्यू आहे तो आपल्याला या पातळीला बरोबर 90 अंश लंब बघूनच काढावा लागेल कारण तरच आपल्याला त्याच्यातला ट्रू शेप ज्याला म्हणू किंवा खरा आकार हा आपल्याला दिसणार. आता एक उदाहरण घेतलंय बघा खाली दिलेल्या आकृतीत एका काप पातळीने एक चौरस सूची कापल्यावर तिचे दोन भाग कसे होतात हे दाखवले आहे. काप पातळी व वस्तूकडे बघणारा यामध्ये येणारा सूचीचा भाग काढून टाकल्यावर उरलेल्या सूचीचा कापलेल्या पृष्ठभागासह प्रक्षेप देखावा प्रक्षेप पातळीवर कसा येतो हे दाखवले आहे. हा कापलेला म्हणजे छेद घेतलेला पृष्ठभाग जास्त स्पष्ट होण्यासाठी त्या पृष्ठभागावर 45 अंशाच्या बारीक व पुसट रेषा सारख्या अंतरावर काढतात. या 45 अंशाच्या रेषा छेदाचा पृष्ठभाग दाखवतात म्हणून त्यास छेददर्शक रेषा किंवा सेक्शनल लाईन असे म्हणतात. हे आपण बघितले इथे चौरस सूची आहे आणि या काप पातळीनं तिचा काप घेतला मध्यात त्यानंतर या पद्धतीने जो शिल्लक भाग उरेल तो दाखवला तीच आकृती आता इथे दाखवलेली आहे. ही चौरस सूची आणि या काप पातळीने कापल्यानंतर हे हा पृष्ठभाग आपण काढून टाकला आणि त्यानंतर याचा जो टॉप व्ह्यू आहे तो आपल्याला या पद्धतीने दिसेल. हा चौरस येईल त्यामध्ये परत एक छोटा चौरस येईल आणि काप पातळीने हा भाग कापला जाणार आहे त्यामुळे याच्यात छेद रेषा येतील. हेच उदाहरण इथे दाखवलेलं आहे. तर ही चौरस सूची हे काढत असताना प्रथमतः त्यांचे न कापता फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू काढून घ्यायचे. त्यानंतर ती वस्तू कापल्यानंतर त्याचा जो भाग कापला जाईल त्यामध्ये आपल्याला छेददर्शक रेषा दाखवायची आहे. तर हीच ती कृती आपल्याला इथे दाखवलेली. तर इथे आपण थांबूया. धन्यवाद.